गुलाम तयार करायचे ही ईस्ट इंडिया कंपनीची एक तेव्हाची परंपरा होती. त्या परंपरेला कोणी जागत असेल तर मला असं वाटतं देशातली जनता फार जागरूक आहे, विशेषतः महाराष्ट्राची, शांतपणे पाहत. सर, भाजप ही ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे व्यवहार करते, कारभार करते राज्य? असं मी कुठे म्हणालो? अरे तुम्ही म्हणताय, ही तुमच्या मनातली भावना आहे. सर, हिंदी में सर, आजपासून पुढील 3 दिवस भाजप सातत्याने पत्रकार परिषद घेणार आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये. महाविकास आघाडीला 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे विरोध उत्तम. विरोध करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि त्यांनी विधायक विरोध करत राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष खूप शक्तिमान आहे हे नेहमी सांगतो, आणि विरोधी पक्षानं या शक्तीचा वापर महाराष्ट्र घडवण्यासाठी, विधायक काम पुढे नेण्यासाठी केला, आम्ही त्यांना नक्कीच सहकार्य करू. सर, केंद्र सरकार अंग्रेजों की तरह काम कर रही है? मैंने ऐसा नहीं कहा, ये आप बोल रहे हो. इस प्रकार की जो मानसिकता थी, जैसे आज इस देश में कुछ राज्यों में जो विरोधियों की सरकार है उनको कुचलने की जो भावना है वो मानसिकता ईस्ट इंडिया कंपनी की थी. सर, पंतप्रधान आज पुण्यात येतात. पुण्यात नेहमी सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये नेहमी सगळ्यांचं स्वागत केलं जातं. ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, आमचे त्यांच्यावरती प्रेम आहे, त्यांच्याविषयी आम्हाला कायम आदर आहे. प्रधानमंत्री आज पुणे में आ रहे, प्रधानमंत्री महाराष्ट्र में आ रहे हैं और हमेशा महाराष्ट्र ने राष्ट्रीय नेताओं का खुले दिल से स्वागत भी किया है. प्रधानमंत्री जी हमारे नेता है तो उनका स्वागत करना ये हमारा कर्तव्य है. सर, BMCला कोर्टाने फटकारला आहे, कंगना राणावत यांच्या घरा ऑफिसवरतीच्या कार्यालयावरती महापालिकेने कारवाई केली होती, त्या संदर्भात महानगरपालिकेचे जे लोक आहेत ते बोलतील. कारवाई महापालिकेची होती, मला असं वाटतं महापौरांनी सूचक विधान केलं आहे त्या संदर्भात. बेकायदेशीर बांधकामावरची कारवाई होती. बेकायदेशीर बांधकामावरची कारवाई बेकायदेशीर कशी ठरू शकते याच्याविषयी मी काही घटनेची पुस्तकं मागवलेली आहे. संविधान की कुछ किताब मैं ढूंढ रहा हूँ कि अगर कोई इलीगल कंस्ट्रक्शन है, इलीगल काम है, उसके ऊपर अगर कोई किसी ने कार्रवाई की तो इलीगल कैसे हो सकती है, मैं इस बारे में जानना चाहता हूँ. तो मैं संविधान के कुछ किताबें आज ढूंढ रहा हूँ. आक्षेप घेतला. त्यामुळे विरोधकांनी विरोध करणं ही चांगली गोष्ट आहे. पुण्यात नेहमी सगळ्यांचं स्वागत असतं, पंतप्रधानांचंही स्वागत आहे. पण केंद्र सरकार ज्या पद्धतीनं काही राज्यांमध्ये वागतंय ते योग्य नाही असं म्हणत संजय राऊत यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा सुद्धा संदर्भ दिला. सुडाचं राजकारण केंद्र सरकार करतंय असा आरोप पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केला. तर आजपासून राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये भाजप राज्य सरकारच्या विरोधात पत्रकार परिषदा घेत आहे. राज्य सरकारच्या ज्या कमतरता आहेत त्याचा पाढा वाचत आहे आणि याबद्दल मात्र संजय राऊत यांनी स्वागत केलं. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे असं म्हणत भाजपला चिमटाही काढला. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत. लस निर्मिती आणि वितरणाची प्रक्रिया कशी असते हे पंतप्रधान यावेळी समजून घेतील. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनिका यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या लसीची निर्मिती ही सिरम इन्स्टिट्यूट करते. दुपारी 3:50 पंतप्रधान मोदी यांचं पुण्यात आगमन होईल. 4:25 ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचतील आणि तिथे साधारण 1 तास ते थांबणार आहेत. पुण्याला येण्याआधी पंतप्रधान झायडस कॅडिला या फार्मा कंपनीला आणि हैदराबादमधल्या भारत बायोटेकला सुद्धा भेट देणार आहे. मूळ जे नियोजन होतं त्यानुसार पंतप्रधान ही काही वेळापूर्वीची अहमदाबादमधली दृश्य आहेत. ही लाईव्ह दृश्य आहेत अहमदाबादमधली. आज पंतप्रधानांचा मूळ दौरा, आधी ते महाराष्ट्रात पुण्याला येणार होते पण त्यात आता काहीसा बदल करण्यात आला.
आधी हैदराबादला आणि मग पुण्याला जाणार आहेत पंतप्रधान. आत्ता ते अहमदाबादला आहेत. अहमदाबादमधली ही लाईव्ह दृश्य अहमदाबादमधल्या झायडस कॅडिला फार्मा कंपनीला ते भेट देतील. तिथून ते हैदराबादला जातील आणि हैदराबादमधल्या भारत बायोटेकला ते भेट देतील. आणि पंतप्रधानांच्या या दौऱ्यासंदर्भात किंवा पंतप्रधान या दौऱ्याच्या माध्यमातून काय काय गोष्टी सांगू इच्छितात किंवा पाहणार आहेत आणि त्याचा अर्थ काय, आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया. तर डॉक्टर प्रदीप आवटे आहेत, राज्य सर्वेक्षण अधिकारी. डॉक्टर, ही जी लस आहे जी प्रामुख्यानं पुण्यामध्ये तयार होते, ती आता जवळपास तयार झाली आहे आणि मग पंतप्रधान एकदा त्याची पाहणी करून ICMR ची औपचारिक मान्यता आणि मग ती लस झाल्याचं डिक्लेअर करण्यात येईल असं वाटतं? नाही, आता आता जो प्रधानमंत्र्यांचा हा दौरा आहे तो अनेक अर्थानं महत्वाचा आहे. म्हणजे लस निर्मितीचे जे टप्पे आपले सुरू आहेत, म्हणजे आपण जर बघितलं की आता प्रधानमंत्री हैदराबादमध्ये आहेत आणि झायडस बायोटेक पार्कमध्ये झाय कोविड डी जे व्हॅक्सिन ही कंपनी तयार करते आहे ती आता फेज 2 मध्ये आहे. त्याच्यामुळं फेज 2 नंतर फेज 3, म्हणजे ऑगस्ट पासून या व्हॅक्सिनचं फेज 2 सुरू झालेलं आहे. फेज 3 नंतर साधारणपणे 2 ते 3 महिन्यानंतर आपल्याला ते व्हॅक्सिन उपलब्ध होऊ शकतं. सिरम ला नंतर ते येत आहेत शेवटी सगळ्यात पुण्यामध्ये. तर तिथं पण ॲस्ट्राजेनिका आणि ऑक्सफर्डचं जे संयुक्त विद्यमाने त्यांनी जे व्हॅक्सिन डेव्हलप केलेलं आहे तेही फेज 3 मध्ये आहे. आणि हैदराबादचं जे भारत बायोटेक आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे भारतीय बनावटीचं कोव्हॅक्सिन जे आहे तेही आता फेज 3 मध्ये आहे. त्याच्यामुळे ही सगळी व्हॅक्सिन जी आहेत साधारणपणे 2 ते 3 महिन्यामध्ये उपलब्ध होतील असं आपल्याला दिसतं. आणि प्रधानमंत्री या सगळ्या तयारीची कुठपर्यंत तयारी आलेली आहे याचा आढावा घेणं आणि त्याच्या अनुषंगानं काही महत्वाची घोषणा ते करू शकतील असं वाटतं. या ज्या अंतिम टप्प्यामध्ये असलेली लस आहे, मग ती सिरमची असेल किंवा भारत बायोटेकची असेल, त्याची लगेचच निर्मिती केली जाऊ शकते एकदा औपचारिक निर्णय झाल्यानंतर? इतक्या स्टेजला असू शकतं याच्यातलं संशोधन कार्य? साधारणपणे आपल्याला जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीमध्ये ही लस उपलब्ध होईल असं आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जे काही त्याच्या अनुषंगानं माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यावरून लक्षात येतं आहे. कारण की आरोग्य मंत्रालयाचा जो एकूण याचा आराखडा आहे लसीकरणाचा, त्यांनी ठरवलेलं आहे की साधारणपणे जुलैपर्यंत आपण 25 ते 30 कोटी लोकांपर्यंत पोहोचूया. त्याच्यामुळे ते साधारणपणे फेब्रुवारी मार्च मध्ये हे सुरुवात करण्याची त्यांची इच्छा आहे, तसं नियोजन आपण करतो आहोत. बर, 2 प्रश्न आणखीन. केंद्र सरकारनं आधीच स्पष्ट केलं की जे कोरोना योद्धे आहेत, म्हणजे डॉक्टर, नर्स, जे या सगळ्या विषयात काम करतात, सफाई कर्मचारी, त्यांना आधी लस देण्यात येईल. पण ही लस मुळात कशा प्रकारची असेल, म्हणजे तोंडाने घेण्याची इंजेक्शनच्या प्रकारची लस असेल का, ती विशिष्ट टेम्परेचरला ठेवावी लागेल, या संदर्भातली काही माहिती उपलब्ध झाली? आता आपल्याकडं ही जी कोव्हॅक्सिन जी आहे भारत बायोटेक, ते आपण नेहमीच आहे, म्हणजे इतर कोणतीही लस ज्या पद्धतीनं आपण 2 ते 8 डिग्री सेल्सिअस ठेवतो त्या पद्धतीनं स्टोअर करता येईल अशी आहे. तीच गोष्ट ऑक्सफर्डची पण आहे. फक्त आता जागतिक पातळीवर फायझर किंवा मॉडर्ना या कंपनीच्या ज्या लसी आहेत त्यांना मात्र विशिष्ट पद्धतीचं, म्हणजे -20 डिग्री सेल्सिअस किंवा -70 डिग्री सेल्सिअस अशा कोल्ड त्यांची आवश्यकता आहे. परंतु आपल्याकडे भारतीय बनावटीचं जे भारत बायोटेकचं कोव्हॅक्सिन आहे त्याला मात्र अशा वेगळ्या बनावटीची किंवा वेगळ्या कोल्ड चेनची आवश्यकता नाही आहे. आणि हे सगळे इंजेक्टेबल व्हॅक्सिन्स आहेत, त्याला इंजेक्शन स्वरूपामध्येच आपल्याला घ्यायचं आहे. याचं वेगवेगळ्या राज्यांमध्ये, म्हणजे जी अफेक्टेड राज्य सगळ्यात जास्त आहेत कोरोनाची, म्हणजे सुरुवातीच्या काळात दक्षिणेकडची राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होता, पण आता दक्षिणेकडची राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त आहे, तर या राज्यांकडनं आधी सुरुवात होईल का, जी कमी प्रभावित राज्य आहेत तिथे आधी लस वितरित केली जाईल? आता याच्यामध्ये राज्यांपेक्षाही आपण साधारणपणे जे वेगवेगळे समूह आहेत, जसं आपण आता म्हणालात की याच्यामध्ये जे आरोग्य कर्मचारी या सर्वेक्षण उपचारामध्ये महत्वाचं काम करतायत
तर हे सगळे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांना आपण सुरुवातीला घेणार आहोत. तर हे साधारणपणे सर्वाधिक प्रभावित राज्य जे आहेत त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे ती सुरुवातीला असतील. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना ही लस दिली जाईल सुरुवातीला. त्याच्यानंतर साधारणपणे जो आपला 65 वर्ष वयोगटाचा वयोगट आहे त्यांच्याकडे आपण जाऊ. आणि त्यानंतर जे अतिजोखमीची मंडळी आहे, ज्यांना डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर किंवा इतर काही जुनाट आजार आहेत, त्या लोकांकडे आपण जाऊ. असं साधारणपणे टप्प्याटप्प्यानं म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन सरांनी जे आता याचा जो एक नियोजनाचा आराखडा जाहीर केलाय त्याच्यामध्ये या पत्तीने त्यांनी जाण्याची घोषणा केलेली आहे. बर, एक आणखीन महत्वाचा प्रश्न तो म्हणजे या ही जी लस तयार होईल तर त्याची किंमत साधारण काय असेल, कारण परदेशात ज्या वेगवेगळ्या लसी तयार झाल्या वेळोवेळी त्या अधिक किमतीच्या होत्या. भारतातली लस काय किमतीपर्यंत लोकांना खरेदी करता येऊ शकेल, किती स्वस्त असेल? मला असं वाटतं की आता याच्याबद्दल अजून नेमकी माहिती नसली तरी सीरमचे जे प्रमुख आहेत पुनावाला यांनी साधारणपणे भारतीय रुपयांच्या मध्ये 500 ते 600 रुपयाला उपलब्ध होईल असं म्हटलेलं आहे. फायझर सारखी जी कंपनी आहे तीही असं सांगते आहे की आम्हाला या संपूर्ण प्रोडक्शन मध्ये आम्ही फायद्याचा विचार न करता ती $1 ते $2 म्हणजे साधारणपणे अजून स्वस्त दरामध्ये देण्याचा त्यांचा विचार आहे. परंतु असं दिसतंय की आता जे लसीकरणाचं जे एकूण नियोजन आहे त्याच्यामध्ये कोणत्याही सार्वत्रिक लसीकरणामध्ये ज्या पद्धतीनं सरकारकडून ती मोफत दिली जाते त्या पद्धतीनं ती मोफत दिली जाईल असं आता तरी चित्र आहे. आणखीन एक शेवटचा प्रश्न, साधारणपणे भारतात सीरम असेल किंवा भारत बायोटेक असेल किंवा अन्य संस्था असतील, इथे तयार झालेली लस ही अनेक देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपयोगी पडलेली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की काही वेगवेगळ्या देशांचे राजदूतसुद्धा येतील. भारत ही लस भारतातलं वितरण झाल्यानंतर किंवा पॅरलली अन्य अनेक देशांना देऊ शकतं? अगदी, म्हणजे काय फार्मा इंडस्ट्रीमध्ये भारताचं खूप मोठं वजन आहे, खूप मोठं प्रभुत्व आहे. म्हणजे भारत हा जगभरामध्ये जगभराची आपण म्हणूयात की फार्मसी म्हणून ओळखला जातो. आणि जे वैश्विक लसीकरणाचं मार्केट आहे त्याच्यामध्ये 40% लस ही भारतातूनच पुरवली जाते. त्याच्यामध्ये सीरम किंवा भारत बायोटेक अशा कंपन्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे इथं तयार झालेली लस ही बाहेर सुद्धा नक्की जाईल, विशेषतः साऊथ ईस्ट एशियामध्ये आणि बाकीच्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये. तर भारत हा अत्यंत महत्वाचा पुरवठाधारक आहे. अवटे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप सोप्या शब्दात या सगळ्याचं विश्लेषण केलं याबद्दल. त्यामुळे लस निर्मिती प्रक्रिया पंतप्रधान समजून घेतील आणि यानंतर कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये काही महत्त्वपूर्ण घोषणासुद्धा होऊ शकते. जसं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच म्हटलेलं आहे की जानेवारी अखेर फेब्रुवारीपर्यंत ही लस निश्चितपणे उपलब्ध करून दिली जाईल आणि संपूर्ण देशवासियांना ती लस दिली जाणार आहे. आणि आपण अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी अमेय चुंबळे आपल्यासोबत आहेत. अमेय, या लसीच्या समोरची नेमकी आव्हानं काय आहेत आणि ही लस कशी काम करते या संदर्भात काही माहिती उपलब्ध होऊ शकली? हो मिलिंदजी, जे एम्स हे जे दिल्लीतलं मोठं रुग्णालय आहे त्याचे जे संचालक आहेत डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी काही दिवसापूर्वी लसीबाबत खूप महत्त्वाची माहिती दिली. ह्याच्या वितरणामध्ये आणि ती लस देण्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की आपलं 130 कोटींचा देश आहे. त्याच्यामध्ये आणि आपलं जर का तुम्ही भूगोल बघितला तर आपल्याकडे काही म्हणजे महाराष्ट्रासहित अनेक राज्यांमध्ये समुद्र किनारा आहे, तर हिमाचल आणि काश्मीरमध्ये डोंगराळ भाग आहेत. तर ही जी लस आहे ती त्या विशिष्ट तापमानात टेम्परेचरमध्ये ती पोचवायची कशी? परत त्याच्यामध्ये दुसरा एक मोठा आव्हान असं आहे की ती लस ज्या या अनेक कंपन्या विकसित करतायत त्याच्यामध्ये ह्याच्या पुढेही सुधारणा होत जाणार आहे. ती एकच लस दिली आणि तीच आजन्म वापरली असं होत नाही लसीबद्दल. तर मग जर का अर्ध्या लोकांना किंवा 30% लोकांना ती लस दिल्यावर त्या लसीमध्ये काही सुधारणा झाली की मग पुढे काय करायचं, हा एक दुसरा प्रश्न आहे. एक तिसरा प्रश्न असा आहे की या ज्या सगळ्या लसींवर संशोधन सुरू आहे त्यातल्या 1 ते 2 लसी अशा आहेत ज्यांचे 2 डोस द्यावे लागणार आहेत. मग ते 2 डोस द्यावे लागले, मग जर का मी एक त्याच्यातला म्हणजे 2 पैकी 1
एक डोस मला दिला, तर त्याचं रेकॉर्ड, त्याचं नोंद सरकार कशी ठेवणार की की म्हणजे आम्ही तुम्ही हा एक डोस घेतला आहे, दुसऱ्या कोणत्या माणसाने दोन डोस घेतले, तर हे जे लस जे विकसित करणं आहे ती ह्याच्यातली पहिली पायरी आहे. पण ह्याच्या पुढे खरं ते आवाहन सुरू होणार आहे, कारण ती विशिष्ट टेम्परेचरमध्ये न्यायची, परत दुसरं म्हणजे ती लस म्हणजे द्यायची, जर का ती इंजेक्शनद्वारे द्यायची तर तेवढा सिरिंज लागणार, तेवढे ते सगळे इंजेक्शन लागणार, परत तुम्हाला जे आपले वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना तुम्हाला त्याचं प्रशिक्षण द्यावं लागणार, कारण लस देताना जर का कोरोना वाढला तर मग त्या लस देण्यात काही पॉईंट उरत नाही. त्याच्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणती काळजी घेऊन ती लस द्यायची, असे अनेक टप्पे ह्याच्यामध्ये पुढे पुढे येत जाणार आहेत. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की ही लस कशी काम करते, तर या लसीमुळे कोरोना विषाणू आपल्या शरीराला स्पर्शच करणार नाही असं नसतं, पण हा कोरोनाची महामारी जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जे पसरण्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या शरीरातली जी प्रतिकार शक्ती असते, आपली जी इम्युनिटी सिस्टम असते, तिला हा कोरोना हा जो विषाणू आहे, हा जो व्हायरस आहे, त्याची रचना अशी आहे, त्याचं कॉम्पोजिशन असं आहे की आपल्या बॉडीला त्याला प्रतिकार करायला बराच वेळ लागतो, तो ओळखायला की त्याच्याबद्दल त्याच्या विरोधातली जी एक्झॅक्ट डिफेन्स स्ट्रॅटेजी आहे, जी जी रणनीती आपलं शरीर बनवतं, ती बनवायला वेळ लागतो. तर ही लस काय करते, त्या ह्याचा व्हायरसमध्ये जो प्रोटीन असतो त्याचं जे फॉर्मेशन असतं, तसंच काहीचं फॉर्मेशन या लसीमध्ये असतं, जेणेकरून आपल्या शरीराला एक ओळख करून दिली जाते की असं प्रोटीन फॉर्मेशन दिसलं तर प्रतिकार शक्ती जी आहे, जी मेकॅनिझम आहे, ती लगेच सुरू करायची. म्हणजे पूर्वीच्या काळी किल्ल्यांवर किंवा आताही मोठ्या मोठ्या इमारतींवर जे संरक्षक गार्ड उभे असतात बंदूक घेऊन, आणि समोरून शत्रू आला तर आतल्या ह्यांना गार्ड्सना ते अलर्ट करतात की शत्रू आला आहे, आता आपल्याला हल्ला करायचा आहे. अशी काहीशी ही लस जी आहे ती आपल्या शरीरात काम करते, आणि ह्या ज्या अनेक लसी आहेत त्यांचा जो सक्सेस रेट आहे तो 60-80% एवढा आहे. खूप महत्त्वाची माहिती आम्ही सविस्तरपणे सांगितली, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आम्ही चुंबळे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते की या दोन कंपन्या ज्यांची लस निर्मितीमध्ये प्रक्रियेवर काम गेल्या अनेक काळापासून सुरू आहे, आणि त्यातली एक महाराष्ट्रातली आहे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट, आणि दुसरी अहमदाबादमधली आहे झायडस, आणि तिथे पंतप्रधान सध्या पोहोचलेले आहेत, आणि पंतप्रधान इथे जी लस तयार केली जाते, इथे जी प्रक्रिया सुरू आहे, काम सुरू आहे संशोधनाचं, त्याची माहिती घेऊन ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत, आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. जालन्यामध्ये चोरट्यांनी चक्क एक ATM मशीन अख्खंच्या अख्खं चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. जालना औरंगाबाद महामार्गावर नागेवाडी इथे घटना घडली. चोरट्यांनी ATM CCTV कॅमेऱ्यात चोरट्यांची चोरी उघड झाली. पण इथे हे सगळं रेकॉर्ड होतं हे लक्षात येतात, चोरट्यांनी त्या CCTV कॅमेऱ्यावर एक स्प्रे मारला आणि ATM अख्खं मशीनच्या मशीनच पळवून नेलं. विजय कमळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत. विजय, काय हा प्रकार, कधी झाला? मिलिंद, जालना शहरापासून जवळच असलेल्या नागेवाडी परिसरामध्ये हा प्रकार घडलाय. रात्री पहाट मध्यरात्री 1:30 सुमारास ही घटना घडलेली आहे. विशेष म्हणजे जालना औरंगाबाद महामार्गावरती हे ATM असून MIDC परिसर आहे, ज्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ सुरू असते. आणि ज्या ठिकाणी घटना घडली या घटनास्थळापासून चंदनजिरा पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे, तरी देखील अशी एवढी मोठी घटना घडल्याने पोलिसांच्या सक्षमतेवरती प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे. सुमारे 28 लाख रुपयाची रोकड आणि ATM मशीन असे सुमारे 33 लाख रुपयाचा ऐवज या ठिकाणी चोरून नेलेला आहे. मिलिंद. विजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे अख्खं ATM मशीनच्या मशीन पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वळूयात आणखीन एका मोठ्या बातमीकडे. BH रायसोनी बँक घोटाळा प्रकरणामध्ये आता आणखीन काही गोष्टी समोर येत आहेत. न्यूज 18 लोकमतला जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या घोटाळ्यात अनेक मोठी राजकीय नावं वगळण्यासाठी दबाव आणला जातोय असं कळतं. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, मेन अगदी पोलीस सूत्रांकडनं ही माहिती आता समोर येते आहे, कारण ज्या पद्धतीनं काल जळगाव आणि पुण्यामध्ये
रायटन हिरटन रायसोनी या पत्रसंस्थेचे कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत. या कागदपत्रांमध्ये अनेक मोठे राजकीय नेते असतील आणि त्याचबरोबर मोठे ठेकेदार आहेत. यांची मोठी कागदपत्र आणि जमीन खरेदीचे व्यवहार जे आहेत ते समोर आलेले आहेत. कारण जळगाव पुण्यामध्ये जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये देखील कम्प्युटरमध्ये अनेक नावं जी आहेत जमीन खरेदीची ती समोर आली. ही नावं या संपूर्ण प्रकरणातून वगळावी, ही कागदपत्र वगळावी यासाठी मुंबईतील काही नवी मुंबईमधील काही मोठे पोलीस अधिकारी जे आहेत ते पुणे पोलिसांवर दबाव टाकतायत की ही वरिष्ठ नावं जी आहेत ती वगळावी आणि हे प्रकरण ज्यांच्यावर आता ज्यांना अटक केली त्यापर्यंत मर्यादित ठेवावं या संदर्भात हे दबाव आणला जात असल्याचं पोलीस सूत्रांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठल्या कुठल्या भागातली राजकीय किंवा अन्य काही नावं यात असू शकतात, फक्त खान्देशातली का मुंबई पुणे अन्य ठिकाणची? यामध्ये अनेक मोठी नावं, सर्वात मोठी नावं जी आहेत ती जळगाव मधली आहेत, दुसरी नावं जी आहेत ती नाशिक शहरामधली आहेत, ज्यामध्ये अनेक मोठे मोठ्या नेत्यांनी जे आहेत ते जमिनी अत्यंत कवडीमोल किमतीत घेतलेल्या आहेत. विशेषतः ज्या जमिनी सर्वात मोठ्या किमतीच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी ज्या आहेत त्या पुण्यातल्या आहेत आणि पुण्यामधल्या अनेक मोठ्या जमिनी ज्या आहेत ज्या करोडो रुपये त्यांची आज किंमत आहे या जमिनी लाटलेल्या आहेत. त्यामुळे पुणे नाशिक आणि जळगाव यामधले मोठे राजकीय नेते जे आहेत ते या प्रकरणात अडकले. प्रफुल्ल तुर्तास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे अनेक नावं वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दबाव टाकला जातोय अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे. आणि यासोबत या बुलेटिनमध्ये इथे सांगूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.